लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूरला महिलेचा विनयभंग करणाऱ्याला न्यायालयानं 3 वर्ष सश्रम कारावास आणि 15,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे। भटू शांताराम गोसावी असं आरोपीचं नाव आहे। तो सध्या सातपूरतील अशोकनगर येथील रहिवासी आहे। त्याने एका महिलेचा विनयभंग केलेला होता। त्या प्रकरणी 25 जानेवारी 2023 रोजी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याचा तपास करून पोलीस हवालदार अनिल आहेर यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं। सरकारी पक्षातर्फे अॅडव्होकेट FL शेख यांनी युक्तिवाद केला। भटू विरोधात गुन्हा सिद्ध झाल्यानं प्रथम वर्ग न्यायाधीश SR कुलकर्णी यांनी भटूला आता शिक्षा सुनावलेली आहे। या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार YD कोतवाल यांनी कामकाज पाहिलं। तर आरोपी भटू शांताराम गोसावी याला 3 वर्ष सश्रम कारावास आणि 15,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।